मित्रांनो, आज आपण थोडं आभार नियमन करूया हा पाठ पाहत आहोत. रोजच्या व्यवहारामध्ये पाहायला गेलं तर माणसं अगदी क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा एकमेकांचे धन्यवाद थँक्यू म्हणायला, त्या ठिकाणी आभार मानायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. नुकतंच बोलायला लागलेल्या मुलाला सुद्धा आज त्या ठिकाणी शिकवलं जात आहे की थँक्यू म्हणायचं. जर कोणी त्याच्या हातावरती चॉकलेट ठेवली तर त्याला थँक्यू म्हणायचं शिकवलं जातं. त्याचबरोबर त्याचा कोणी पापा घेतला तर त्याला थँक्यू म्हणायला शिकवलं जातं. एखाद्या ठिकाणी उंचावरती त्याचा हात पुरत नसेल तेथून एखाद्याने जर वस्तू काढून दिली त्याला तर त्याला थँक्यू म्हणायचं. अशा पद्धतीने त्याच्यावरती लहानपणापासूनच हे संस्कार घातले जात आहेत. त्या पाठामध्ये लेखिकेने अशा अनेक उदाहरणांमधून त्या ठिकाणी आपले विनोदांच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही संस्कृती आहे जे आपल्या मध्ये वाढत चाललेली आहे, अतिरेकीपणा, अस्तानी वाटताय, खोटा वाटताय हे शब्द, त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी रेडिओचे सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. रेडिओवरती पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जात होते आणि त्या वेगवेगळ्या गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आभाराची एक साखळी तयार होत होती. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये जे गाणं दाखवायचं असेल किंवा आपल्या आवडतं गाणं जर त्या ठिकाणी लावायचं असेल त्या कार्यक्रमामध्ये तर पत्र पाठवत होते, त्या पत्राची दखल म्हणून घेतली म्हणून त्याला उत्तर द्यावं लागत होतं. त्याचबरोबर पत्र एकमेकांना आभाराच्यासाठी पाठवलं जात होतं आणि ती एक साखळी चेन त्या ठिकाणी तयार करत होते. असे आकाशवाणी वाले सुद्धा त्या काळामध्ये बऱ्यापैकी आभारभास त्या ठिकाणी होते असं उदाहरण लेखिकेने सांगितलेलं आहे की आभार कसे त्या ठिकाणी ते मानत होते. त्यानंतरच्या त्याच्या काळामध्ये टेलिव्हिजन आला आणि टेलिव्हिजन वाल्यांनी रेडिओ वाल्यांना त्या कशा पद्धतीने चारी मुंड्याचित केलेलं आहे की रेडिओचा काळ त्या काळाच्या नंतर बंद झाला आणि टेलिव्हिजन वरती वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केले जाऊ लागले. मग ते म्हणताय की टेलिव्हिजन वाल्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने आभार मानायला पाहिजे आणि एक आभाराची कॅप्शन त्या ठिकाणी त्यांनी लावायला पाहिजे. त्याचबरोबर ते म्हणताय की टेलिव्हिजन दिवसभर म्हणजे रोज सुरू झालं, म्हणजे वेगवेगळे चॅनल त्याच्यावरती सुरू असतात ते दाखवलं त्या ठिकाणी उदाहरणांच्या माध्यमातून. मग ते म्हणताय की या टेलिव्हिजन जेव्हा सुरू होतं सकाळी पासून चॅनल, त्या चॅनल वाल्यांनी एक वेळेस कोणकोण चॅनल दिवसभर पाहणार आहे त्यांचा आभार मानायला पाहिजे. त्याचबरोबर एखादा कार्यक्रम जर पडत असला तर बोर होत असला म्हणजे आपल्या भाषेमध्ये, तर त्यांनी एक आभाराची कॅप्शन त्या ठिकाणी लावायला पाहिजे असं ते म्हणताय. त्याचबरोबर त्या एमएसईबी वाले इलेक्ट्रिक वाल्यांचा सुद्धा आभार मानण्याचं त्या ठिकाणी ते म्हणताय की दिवसभर त्यांनी सुरळीतपणे लाईट ठेवली म्हणून त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम पाहता आला, त्यांचे आभार मानायला पाहिजे. त्याचबरोबर दिवसभर ज्यांनी ज्यांनी त्या चॅनलचं रिमोटने बटन दाबलं आणि काही सेकंदापर्यंत त्या ठिकाणी त्यांचं टेलिव्हिजनचा चॅनल आहे ते पाहिलं म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानायला पाहिजे अशा पद्धतीने लेखिका त्या ठिकाणी सांगते. त्याचबरोबर त्या जाहिराती त्या टेलिव्हिजनच्या चॅनलवरती कोणी पाहिले असतील तर त्यांचा आभार. त्याचबरोबर त्या टेलिव्हिजनच्या चॅनलवरती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतले त्या ठिकाणी त्यांचे आभार मानायला पाहिजे. अशा पद्धतीने आभार कशा पद्धतीने कृत्रिम वाटायला लागलेले आहे असे उदाहरणं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पाठामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत.